जरूर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतील आणि त्यांचा संघ आहे तर मात्र जरूर ही मॅच बघत असेल आनंद लोके, रितेश गव्हाणे, निलेश बागुल. 25 मिनिटांमध्ये मात्र एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. भाऊ एक देखील नामांकित गोलंदाज पार्क साइड विभागातील गोलंदाजी मात्र दाखल झालाय. विक्रम विभागातील एक नामांकित गोलंदाज जावेद गोलंदाजी मात्र दाखल झालाय. सामना करतो मात्र राहुल सुरवाडे उर्फ लॅबो. काही तरी मारण्याचा प्रयत्न होता. चिक्कलमय प्रवासातून चेंडू येतोय. निर्धाव चेंडू सांगता होतीये. थोडीशी खेळपट्टी एवढी खराब झाली आहे की मात्र कोण खेळणारच नाही की मोठी खेळाडू बोलले काय खेळपट्टी, पण क्रिकेट थांबत नाही नसतं कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र क्रिकेट खेळावं लागतं हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे. जावेद पुन्हा सज्ज होते राहुलसाठी. पुण्याचा चांगला फटका बघायला मिळतोय. गोसांची क्षेत्रामध्ये जातो चेंडू. एक धाव घोषित होते. धावसंख्या एकने पुढे जाईल. दोन चेंडू एक धावा धावफलकर जमा झालेले आहेत. अतिशय सुपर संडे म्हणावा लागेल कारण की सगळे सामने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहेत. रोमांचक होत आहेत. बिग फाईट होते. काटेकी टक्कर होते. कोणता संघ जिंकेल हे सांगू शकत नाही या आजच्या दिवसामध्ये. सॅम्युअल कोम्बीन पायाला दुखापत झाले पण मात्र जरूर क्रिकेटची आवड क्रिकेटचं प्रेम बघायला मिळतं सॅम्युअलच्या माध्यमातून. विग्रहीला बोल बिलॉंग करतो. नंतर मात्र जॉर्ज संघामध्ये जागा मिळवली असे व्यावसायिक संघामध्ये त्याने मात्र जागा मिळवली सॅम्युअलने आणि विग्रहीचं नाव मात्र वारंवार करत असतो. पुन्हा एकदा जावेद सज्जवतो मात्र राहुलसाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षण मात्र थोडीशी चुकी झाली आहे. अवंतर धावतोय. सोयर चेंडू घोषित करतायत. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. शिवकुमार लाड साहेबांचा देखील मुलाचा वाटा या क्रीडा स्पर्धेला. जावेत पुन्हा एकदा राहुलसाठी. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. सुमेश केनी येतो क्षेत्ररक्षणाखाली. जेलची संधी उपलब्ध झाली होती. 2 धाव मात्र इथे कंप्लीट केले जात आहेत. जेल जरूर सुटला. सुमेश केणी जोगेश्वरी विभागातील मात्र एक टॅलेंटेड खेळाडू युवा खेळाडू मात्र दाखल झाला ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. रामवाडी जोगेश्वरी गुलमोहर चषक देखील त्याच्या माध्यमातून पार झालं. तो सुमेश केणी आपल्याला बघायला मिळाला. जेल त्याच्या माध्यमातून जरूर सुटला पण मात्र प्रयत्न त्यांनी मात्र खरोखर चांगले केले. जावेद पुन्हा एकदा राहुलसाठी. चांगला फटका बघायला मिळतोय. धावसंख्या गोसंख्या क्षेत्रामध्ये जाते. धावसंख्या एकने पुढे जाते 5. तसेच पद्मनाथ बाबू सरांचे मात्र अगदी जवळचे मित्र उदयजी अण्णा आणि तेजस बसाटे विनंती असेल व्यासपीठ राहण्याची कृपा करायची आहे. उदयजी पुजारे आणि तेजस बचाटे विनंती असेल व्यासपीठ राहण्याची कृपा करायची आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. सोयर चेंडू घोषित करतायत. व्हाईट प्लस 1 म्हणजे 2 धाव मिळतील संघाला. धावसंख्या 2 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. बाबू सरांचे अगदी जवळचे मित्र तेजस बचाटे आणि उदयजी पुजारी अण्णा यांचं मात्र एक मोस्ट वेलकम असेल सर. विनंती असेल व्यासपीठ राहण्याची कृपा करायची आहे. पुन्हा एकदा जावेद सज्ज होतो राहुलसाठी. पहिले शतक खरोखर चांगलं हातळतो जावेद आपल्या संघासाठी. रोखून ठेवलं जाते मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. सुमेश केणी आता मात्र काही चुकी करत नाही आहे. राहुल सुरवाडेला मात्र माघारी परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. राहुल बॅक टू द पवेलियन. पाच चेंडू 7 धावा 10 फलकावर आहे. जावेद मात्र कित्येक वर्ष आपल्या गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय. विक्रोळीमध्ये देखील चांगली गोलंदाजी करतो. अंडरअर्म बॉक्स असेल बाउंड्री बॉक्स असेल खरोखर चांगला खेळतो त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो. ब्लू स्टार विक्रोळी जय महाराष्ट्र नंतर अजिंक्य घाग अशा अनेक संघातून मात्र त्यांनी आपली जागा निर्माण केली आहे आणि व्यावसायिक संघामध्ये देखील खेळत असतो. जम्बो असेल अशा नामांकित संघामध्ये देखील त्यांनी आपली जागा मिळवली आहे जावेदने. 5 चेंडू 7 धाव होत आहेत धाव फलकावर. पहिलं शतक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली या नावाने टोका नावाने प्रसिद्ध आहे मुंबई विभागामध्ये. कारण की मात्र सौरभ गांगुलीच्या सारखा देखील स्टान्स आहे थोडाफार. जावेद पुन्हा एकदा वेगवान चेंडू बघायला मिळते. विकास कांबळेला मात्र थोडस रोखून ठेवलंय. वेगवान चेंडूजी सांगता होते. एका शतकाच्या अखेरीस धावसंख्या होती. 1 गडीबाद 8 धावा धावफलकर बघायला मिळतात.
नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी, दुसरं शतक घेऊन येतोय भाऊ, टप्पा पडताच चेंडूने वळण दिला रितेश गव्हाणेला देखील, मात्र चेंडूची काही समाधान नाही, लेग पेग रूपाचा चेंडू होता, बाहेर गेला चेंडू, बाईच्या रूपामध्ये धावसंख्या एक ने पुढे जाईल, नऊ धावा होत आहेत धाव फलकावर, भाऊ पुन्हा इथं सज्ज होत आहे, एक मोठं नाव विक्रोळी पार्क साइड विभागातील श्री गणेश असेल, नंतर ब्लू स्टार विक्रोळी असेल, जम्बो असेल, अशा नामांकित संघामध्ये जागा मिळवले, पुन्हा एकदा लेग ब्रेक रूपाचा चेंडू बघायला मिळतोय, अंगाचा वेध घेतलाय चेंडूने, धावसंख्या एक ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते दहा या धावसंख्येवर, खरोखर चांगली गोलंदाजी करते भाऊ आपल्या संघासाठी, विकास कांबळेला मात्र मोठा फटका लागण्यापासून रोखून ठेवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण जात आहे, आनंद लोके देखील आपल्याला बघायला मिळतोय, ओहो हो हो खरं क्षेत्र इष्टीरक्षक बघायला मिळाला अप्पूच्या माध्यमातून, एक धाव जरूर वाचवली आपल्या संघासाठी, सोयर चेंडू असेल, धावसंख्या एक ने पुढे जाईल, अकरा धावा दाफलकर जमा झालेले आहेत, पुन्हा एकदा भाऊ टप्पा पडता चेंडू थोडासा खाली बसलाय, गोसांची क्षेत्रामध्ये धावते, धावसंख्या एक ने पुढे जाईल, बारा धावा दाफलकर जमा झालेले आहेत, साखळी फेरीतील हा मात्र शेवटचा सामना, एका साईडला ग्लोरियस स्पोर्ट्स विक्रोळी, तर एका साईडला घाटकोपर पॅकर्स, घाटकोपर नितीन दळवी अँड कंपनी असेल, त्याच्यामध्ये देखील आपल्याला स्टारकास्ट बघायला मिळेल, विकास कांबळे, सुनील विश्वकर्मा, रोहन चिलने, राहुल सुरवाडे, अरविंद तांडेल, सागर निवाटे, सूरज उपाध्याय, अशी स्टारकास्ट आपल्याला बघायला मिळतीये, पुन्हा एकदा सोयर चेंडू घोषित होतीये, व्हाईट प्लस एक म्हणजे धावसंख्या दोन्ही पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर, दोन आजूबाजूचे स्टेशन मात्र आमने सामने इथे लढत आहेत, एका साईडला विक्रोळी तर एका साईडला घाटकोपर, पुन्हा एकदा भाऊ विकेटचा पतन होत आहे, यष्टांचा वेध घेतलाय चेंडूनी, विकासला मात्र माघारी परतावा लागतंय, दुसरा झटका लागतो इथे घाटकोपर पॅकर्स, घाटकोपर या संघाला, चौदा धावा धावपलकर जमा झालेले आहेत, नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन चिल्ले, एक कुलमाईन कर्णधार म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, जॉर्ज संघासाठी वारंवार खेळत असतो, आता मात्र घाटकोपर संघासाठी प्रतिनिधित्व करतोय, चौथा धावा होत आहे धाव फलकावर, चार चेंडू चौदा धावा धाव फलकावर जमा झालेले आहेत, भाऊ पुन्हा एकदा सज्ज होते रोहनसाठी, गणेशोत्सव मात्र मोठ्या थाटामाटामध्ये पार झाला, आणि गणेशोत्सव नंतर मात्र एक हा संडे आला, आणि कधी क्रिकेटची बॅट हातात घेतोय असं झालं सर्व खेळाडूंना, अंगाचा वेध घेतलाय चेंडूनी, चांगला चेंडू सांगता होते, रोहन सारख्या मात्र एक नामांकित खेळाडूला मात्र रोखून ठेवलाय, दोघांकडे मात्र अनुभव आहे, पण मात्र भाऊ देखील एक मोठा गोलंदाज आहे, पाच चेंडू चौदावा धावफलकावर जमा झालेले आहेत, वन टू गो अजित सरनिकम आपल्याला मात्र एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये घोषित करत असताना, भांडू विभागातील एक मोठं नाव, त्यांच्या माध्यमातून देखील बाळाचषक ही मोठी क्रीडा स्पर्धा भांडू विभागामध्ये पार पडत असते, भाऊ पुन्हा एकदा एक चेंडू घोषित असेल, धावसंख्या एक ने पुढे जाईल, दोन शतकाच्या अखेरीस 15 धावा धावफलकर जमा झालेल्या आहेत, एक नामांकित क्रीडा स्पर्धा बघायला मिळते अष्टविनायक क्रीडा मंडळ शिंदेवाडी या दादर नगरीमध्ये, पावसाळी अंडर ओपनची क्रीडा स्पर्धा, चार क्रीडा स्पर्धा झाल्या विक्रोळीमध्ये, पहिली मात्र अजिंक्य नास चषक असेल,
आपल्या संदीप घाग यांची, त्यानंतर सुहास माने यांची ब्लू स्टार क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक सुनील भाऊ राऊत यांचं झालं, नंतर मात्र एल चषक आनंद लोके यांचं झालं, नंतर मात्र बियाइंड सुवर्ण चषक सचिन राणे अँड कंपनी, शैलेश पाटील असेल, रितेश गव्हाण, अशा चार अंडर ओपनच्या क्रीडास्पर्धा विक्रोळी नगरीमध्ये पार पडल्या. आणि आम्हाला मात्र एक मोठी संधी उपलब्ध झाली की आमचं भाग्य की चारही टुर्नामेंटला आम्ही समालोचन कशासाठी होतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र आमंत्रित केलं जात आहे अंडरम क्रिकेटचा एक जादूगर रितेश गव्हाणे उर्फ अप्पू. संतुलन चुकलं जात आहे, सोयर चेंडू घोषित करतायत, धावसंख्या एक ने पुढे जाईल, 16 धावा धावफलकर जमा झालेले आहेत. निलेश बागुल असेल, आनंद लोकर असेल, अमोल काटकर असेल, असे स्टारकास्ट मात्र या संघामध्ये आहे. ओहो हो, सुरेख चेंडू सांगता होते, सुनीलला मात्र रोखून ठेवलंय. पहिला चेंडू जरूर अवांतर आला, पण मात्र मला देखील एक नामांकित गोलंदाज म्हटलं जातं, याचं उत्तम उदाहरण मात्र रितेशने आपल्या संघासाठी दाखवलंय. एक चेंडू 16 धावा धावफलकर जमा झालेले आहेत. पुन्हा एकदा रितेश सामना करतो मात्र सुनील विश्वकर्मा. पुन्हा एकदा थांबून ठेवलं जात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते फॉलोथ्रीच्या रूपामध्ये. आणि या चिखला मध्ये देखील फॉलोथ्री क्षेत्ररक्षण करणं थोडंसं अवघड जातं, खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं रितेशच्या माध्यमातून. दोन चेंडू 16 धावा धावफलकर जमा झालेले आहेत. सुनील सरकार का मात्र घातक खेळाडूला रोखून ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे, एकदा उभोग्या कंप्लीट करतोय, का विकेटचे पतनची अपील केली जाते, माघारी परतावा राखते रोहनला, विकेटचं पतन होत आहे. तीन चेंडू 16 धावा धावफलकर जमा झालेले आहेत. थोडंसं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडंसं कॉम्बिनेशन चुकलं, थोडंसं नाखुश दिसतो रोहन, कारण की मात्र त्याच्यामध्ये क्षमता होती मोठा फटका लगावण्याची, आणि मात्र त्याला देखील माघारी परतावं लागलंय. तिसरं शतक मार्गस्थ आहे, एक मोठी क्रीडास्पर्धा चालू आहे, आजच्या दिवसाने 14 सामना चालू आहे, आणि पावसाने मात्र थोडीशी विश्रांती घेतली आहे, अक्षरशः मात्र झोडपून काढले महाराष्ट्राला पावसाने. चौथा चेंडू असेल रितेशचा, सामना करेल तो मात्र अरविंद तांडेल, चेंबूरचा आहे देखील एक नामांकित खेळाडू, लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो. सोयर चेंडू घोषित होतात, पंच धावसंख्या एक ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. सन्मान दिला इकडे मात्र कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं जात आहे, सिंगल दोन रुपयामध्ये मात्र स्कोर कार्ड पुढे नेतो अरविंद आपल्या संघासाठी. धावसंख्या एक ने पुढे जाईल, 18 धावा धावफलकर जमा झालेल्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील क्रीडास्पर्धा लाईव्ह चालू आहे, त्यांचं देखील अधिक स्वागत असेल, जे मात्र प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या क्रीडास्पर्धेचा आनंद घेत असतील. आणि यूट्यूब आलं मात्र खूप मोठी सुविधा आली आपल्या खेळाडूंसाठी. हो 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 हो, सुरेख चेंडू सांगता होतीये, विकेटचं पतन होतं इकडे, माघारी परतावं लागतंय मात्र सुनील विश्वकर्माला, खरोखर चांगली गोलंदाजी करतोय अंडरम क्रिकेटचा मला जादूगर का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण मात्र रितेश गव्हाणे आपल्याला दाखवतोय. दोन्ही दिशेला चेंडू वळवतोय आणि रोखून ठेवलं जाते मात्र फलंदाजाला. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे, कर्णधार सॅम्युअल आपण याची नोंद घ्यायची आहे, 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायची आहे. स्पर्धेचे काही देखील नियम अटी आहेत. पाच चेंडू 18 धावा धावफलकर जमा झालेले आहेत. तिसरं शतक मार्गस्थ आहे पहिल्या सत्रातील. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये, नितीन नळवी आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. टप्पा पडता चेंडू थोडासा आतमध्ये आलाय, लाजवाब चेंडू सांगता होती आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रितेश साठी, खरोखरच चांगलं शतक हाताळलं आपल्या संघासाठी. ऐन वकाच्या टायमाला मात्र अवघ्या मात्र 4 धावा खर्च केल्या रितेश गव्हाणे आपल्या संघासाठी. 19 धावा होत आहेत 3 शतकाच्या अखेरीस. राकेश पॉल नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये अरविंदच्या सोबतीला मात्र साथ देण्यासाठी. राकेश
तर मात्र गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा आमंत्रित केला जात आहे एक नवीन गोलंदाज सॅम्युएल कोम्बेन ला मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं शतक घेऊन येतोय सॅम्युएल कोम्बेन उर्फ काली या नावाने मात्र प्रसिद्ध आहे. विक्रोळी विभागातील रायगड संघातून सुरुवात केली, नंतर मात्र अजिंक्य मित्र मंडळ घाग जय महाराष्ट्र अशा नामांकित संघामध्ये जागा निर्माण केली विक्रोळीमध्ये. नंतर मात्र जॉर्ज कल्याण या मोठ्या व्यावसायिक संघामध्ये मात्र त्यांनी जागा निर्माण केली. सॅम्युएल कोम्बेन आता मात्र आपल्या घरच्या संघासाठी खेळतोय ब्लू स्टार विक्रोळी संघासाठी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, गोसांगी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या एक ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू चांगला फटका बघायला मिळतोय, खोलवर डब्याचा चेंडू होतोय. सुमेश येतोय केनी क्षेत्रक्षणाखाली, दोन धावा मात्र तथा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावाच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. चौथं शतक मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षणात मात्र वारंवार बदल केला जात आहे. दोन चेंडू 22 धावा पुन्हा त्या सॅम्युएल सामना करत मात्र अरविंद तांडेल. ओलिक बेग रुपयाचा चेंडू होता, टप्पापडचा चेंडू थोडस वळण घेतलाय. सॅम्युएल कोमिन्स होता येतोय मात्र क्षेत्रक्षणा खाली. तीन चेंडू 23 धावा धावफलकर जमा झालेल्या आहेत. एक या क्रीडा स्पर्धेमध्ये तो स्वतःला देखील दुखापत झालेली आहे, पण देखील क्रिकेटची आवड क्रिकेट प्रेम बघायला मिळते सॅम्युएलच्या माध्यमातून. पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे आणि जलमय मात्र क्रीडा स्पर्धा म्हणावं लागेल, कारण की चिखलातून थोडंसं प्रवास करायचं आहे. थोडेसे मात्र पाण्याचे डबके आहेत, त्यातून मात्र चेंडू उचलून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षणाखाली थोडंसं कठीण म्हणावं लागेल. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा बघायला मिळतीय. अनिकेत मोरे, रोहन गमरे हे देखील विक्रोळीचे यंग स्टार, एक युवा खेळाडू देखील दाखल झालेले ते क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. सॅम्युएल कोम्बेन पुन्हा एकदा सज्ज होतोय राकेशसाठी. जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता, प्रथम सेमीफायनलचा पुकार असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओमकार मालाड संघ आणि आर एम रेम्बो वडाळा दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आर एम रेम्बो वडाळा आणि मात्र ओमकार मालाड प्रथम सेमीफायनलचा आपल्याला पुकार असेल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता अनिकेत मोरे येथे स्वतः मात्र क्षेत्रक्षणाखाली. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरा धावायचा प्रयत्न. एका धावेवर मात्र समाधान मानायला लागेल. धावसंख्या एक ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. चौथं शतक मार्गस्थ आहे. सॅम्युएल स्वतः कर्णधार मात्र इकडे बघायला मिळतोय गोलंदी मातवर. चांगलं शतक हाताळतोय आपल्या संघाशी. 1-2 असेल चौथ्या शतकातील शेवटचा चेंडू सॅम्युएलचा. सामना करतो मात्र राकेश. जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता, सुरेख जेल बघायला मिळतोय सुरेखच्या माध्यमातून. राकेशला मात्र इथे माघारी परतताना दिसतोय. खरोखर चांगली गोलंदाजी केली सॅम्युएल आपल्या संघासाठी. पायाला दुखापत झाले देखील मात्र क्रिकेटचा प्रेम बघायला मिळत आहे. टप्पा पडचा चेंडू थोडंसं वळण घेतलं आणि राकेशच्या बॅटला कडा घेऊन थेट मात्र यष्टी रेषाकडे चेंडू गेलाय. पाचवा गडी मात्र इथे माघारी परतताना दिसला. आपले इकडे घाटकोपर पॅकर्स घाटकोपर संघाचे काही खेळाडू मात्र जॉर्ज कल्याण संघाचे देखील खेळताना दिसले या संघामध्ये. तर नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये, वाडाळाचा एक सुपरस्टार सूरज उपाध्याय. खरखोरच घाटकोपरची क्रीडा स्पर्धा अक्षरशः गाजवली. 10 चेंडूमध्ये एक धावांची गरज असताना मात्र या खेळाडूंनी 6 चेंडूची एक धावत असताना मात्र मैदान टाकले आपल्या संघासाठी. तो नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडला, सूरज उपाध्याय उर्फ हाती या टोकन नावांमध्ये प्रसिद्ध आहे मुंबई भरामध्ये.
लेग ब्रेक रूपाचा चेंडू बघायला मिळतोय. एवढा चेंडू मात्र वळून जो मात्र आता मात्र शेन वॉनची मात्र आठवण केली जाते. लेग ब्रेक रूपाचा चेंडू एक चेंडू 26 धावा धावफलकावर जमा झालेले आहेत. अरविंदवर मात्र थोडीशी जबाबदारी आलेली आहे. चांगली जबाबदारी स्वीकारतो अरविंद आपल्या संघासाठी, कारण की सिंगल दोन रुपयामध्ये मात्र स्कोर कार्ड पुढे नेतोय, कारण की फायटिंग स्कोर करणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू बघायला मिळतोय. जावेदच्या माध्यमातून मात्र खरोखर चांगले प्रयत्न केले, पण मात्र थोडीशी उंची तुरी पडली. दोन चेंडू 27 धावा धावफलकावर जमा झालेले आहेत. पाचवं शतक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा भाऊ पुढेवर मारण्याचा प्रयत्न आहे. विकेटचा पतन होत आहे. एक फसव्या रुपयाचा चेंडू बघायला मिळाला. अनुभव काय असतो तो मात्र भाऊनी दाखवून दिलाय. सूरज उपाध्यायला मात्र माघारी परतताना दिसतो. सहावा झटका लागतोय घाटकोपर पॅकर्स घाटकोपर आहे संघाला. सत्तावीस धावा धावफलकर जमा झालेले आहेत. वैभव नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. घाटकोपर विभागातील एक टॅलेंटेड युवा खेळाडू वैभव सामना करतो मात्र भाऊ याचा विक्रोळी आणि मात्र घाटकोपर मध्ये ही लढत चालू आहे. पुढून मारण्याचा प्रयत्न होता. थोडीशी घाई करतोय वैभवला मात्र आल्या मात्र माघारी परतताना दिसतोय धावतीच्या रूपामध्ये. खरोखर चांगल्या गोलंदी प्रात्यक्षिक बघायला मिळतंय इथे ग्लोरियस स्पोर्ट्स विक्रोळी अर्थात मात्र ब्लू स्टार संघाचं. सुहास माने अँड कंपनी मात्र दाखल झाले क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये ज्याने मात्र आपल्या गोलंदाजीवर मात्र अक्षरशः मात्र वेळ लावून सोडलाय. वडाळा एक्सप्रेस या नावाने मात्र प्रसिद्ध आहे सागर निवाडे फलंदाजीसाठी मात्र दाखल झाला आहे. सामना करतो मात्र भाऊ याचा. हो सुरे गोलंदाजी प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे. सागरला देखील रोखून ठेवलंय आणि इथे विकेटचं पतन होत आहे. माघारी परतावं लागतंय सागरला देखील. नितीन दळवी स्वतः कर्णधार येतात मात्र फलंदाजीसाठी. लेग ब्रेक रूपाचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता. सुवैर चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्या एक ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. पाचवं शतक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. भाऊ मात्र त्याचा बोलबाला मात्र कायम स्वरूप इथे टिकून ठेवतोय. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय भाऊ आपल्या संघासाठी. दोन्ही दिशेला मात्र चेंडू वळवतोय आणि मात्र दिग्गज खेळाडूंना मात्र त्यांनी खरोखरच माघारी परतलं धाडलं. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. तर पाच षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 28 धावा धावफलकावर बघायला मिळतात. अजूनही एक शतक मार्गस्थ आहे शिल्लक आहे. बघा सहा चेंडूमध्ये किती धावा खर्च करतात. एकदा भाऊसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन गडी बाद करून तीन धावा खर्च केले आपल्या संघासाठी. लाजाब गोलंदाजी बघायला मिळाली भाऊच्या माध्यमातून. खरोखर चांगला खेळ बघायला मिळाला. अनुभव काय असो मी गेले कित्येक वर्ष अंडर क्रिकेट का खेळतोय त्याचं मात्र उत्तम उदाहरण दाखवले भाऊनी आणि विक्रोळी पार्क साईड नगरीचा मात्र धबधबा निर्माण केला या क्रीडा स्पर्धेमध्ये. पार्क साईड प्रीमियर लीग देखील मोठ्या थाटामाट्यामध्ये मध्ये त्यांनी पार पाडली. रितेश गव्हाण यांनी देखील त्याच्यामध्ये भाऊंचा देखील मोलाचा वाटा होता. रितेश गव्हाणे स्वतः येतात मात्र वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी शेवटचं शतक घेऊन येतात. हाणामारीचं शतक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अष्टविनायक मित्रमंडळाची ही नामांकित क्रीडा स्पर्धा शिंदेवाडी नगरीमध्ये. प्रथम पारशिक 20,000 व सुवर्ण चषक, तसे तृतीय पारशिक 15,000 व आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, प्रत्येकी सोन्याचं लॉकेट आणि मात्र मॅन ऑफ द सिरीज सोन्याची अंगठी बघायला मिळतीये. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं बदल केलं जात आहे. रितेश गव्हाणे पुन्हा एकदा सामना करतो मात्र अरविंद तांडेल. या अरविंद तांडेलमध्ये देखील क्षमता आहे इकडून मात्र थोडीशी मॅच फिरवण्याची, मोठा फटका लगावण्याची आणि स्कोर कार्ड मात्र फायटिंग स्कोरमध्ये नेण्याची.
जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडता चेंडू थोडासा आतमध्ये आलाय, रोखून ठेवला, अंगाचा वेध घेतलाय अरविंद सारखे, मात्र बलाढ्य खेळाडूला मात्र रोखून ठेवलं जातंय. निर्धा चेंडू सांगता होती, एक चेंडू 28 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा रितेश सज्ज होतोय अरविंद साठी. आता मात्र वेगवान चेंडू बघायला मिळतोय, सोयर चेंडू घोषित करतात पंच. वाईट प्लस एक म्हणजे 2 धाव मिळतील संघाला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. युट्यूबच्या माध्यमातून मात्र देखील एक क्रीडा स्पर्धा लाभ घेत असेल, आणि मात्र इंटरनॅशनल कॉमेंटेटर देखील मात्र फॉलो करतायत, कारण की मात्र कृष्ण सातपुतेची व्हिडिओ आकाश चोप्राने बनवली हिंदी कॉमेंट्री, त्यांनी मात्र त्याची डबिंग केले. आकाश चोप्राने कृष्ण सातपुते आणि आशिष आगरकर या दोन खेळाडूंची मात्र इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केली आहे. अंगाचा वेध घेतलाय चेंडूने, 2 चेंडू 31 धावा धावफलकावर बघायला मिळतायत. त्याच्यामध्ये आपल्याला कळालं की इंटरनॅशनल कॉमेंटेटर देखील टेनिस क्रिकेट बघतात, त्यांना देखील फॉलो करतात. कृष्ण सातपुतेची फलंदाजी त्यांनी देखील जाणून घेतली, आशिष आगरकरची गोलंदाजी बघायला मिळाली इंस्टाग्रामवर. लेखबाईच्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. शेवटचं शतक मार्गाचा रितेश याचा सामना केला तो मात्र नितीन दळवी स्वतः कर्णधार, मात्र थोडंसं मात्र इंजरी आहे पायाला, पण मात्र देखील क्रिकेटचं प्रेम बघायला मिळते, क्रिकेटसाठी मात्र झुंजताना दिसत आहेत. पपडता चेंडू थोडासा रोखून आलाय, खाली बसला चेंडू, आपल्या भाषेमध्ये मात्र सरपुंड चेंडू म्हणावा लागेल. 4 चेंडू 32 धावा धावफलकावर जमा झालेले आहेत. पुढील चेंडू रितेशचा, सामना करतो मात्र नितीन. विकेटचा पतन होतंय, रनर ठेवला होता, आपण मात्र वैभव स्वतः जाऊन पुढे पोचला होता. नितीन जरूर जागेवर होता, पण मात्र रनरनी जागा सोडली होती. विकेटचं पतन होतंय, नितीनला देखील माघारी परतावं लागतंय. पुढील चेंडू रितेशचा, पुढील चेंडू जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू अवैध आहे. आनंद लोक येतो मात्र क्षेत्ररक्षणा खाली, पंच निर्णय कळवतील. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. खरोखर चांगल्या गोलींनी प्रत्यक्ष म्हणावं लागेल, 34 धावा जमा झालेले आहेत. 36 चेंडूमध्ये 35 धावांची गरज, ग्लोरियस स्पोर्ट्स विक्रोळी या संघाला. तर मी आमंत्रित करतो चंद्रकांत शेट्टी सरांना. खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अष्टविनायक मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभाग अध्यक्ष निलेश जाधव साहेब आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. पद्मनाभ प्रभू या क्रीडा स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेची आठवण त्यांना या ठिकाणी दिली जाते भेट. धन्यवाद साहेब, आपण उपस्थित झालात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. तदनंतर अजय सकपाळ साहेब आपणास देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे. आपला देखील अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला देखील एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आहे. पावसाळ्यातील मुंबईतील नामवंत क्रीडा स्पर्धा
पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील शेवटची मोठी स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाणारी ही स्पर्धा. अजय सकपाल साहेब आपण आपला वेळ देऊन उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय या क्रीडा स्पर्धेची आठवण. किसन बांगर आपण विनंती आहे या ठिकाणी यायचं. किसन बांगर सिल्वर कॉईन आपण मॅन ऑफ द मॅच राहिला होता सकाळच्या सत्रातील मॅचचा. मोक्याच्या क्षणी खूप चांगली बॉलिंग केली होती. चांदीचं नाणं मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपातील जे आहे, मी अजय सकपाल साहेबांच्या शुभ हस्ते हे देण्याची विनंती करील. किसन बांगर चांदीचं हे नाणं मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपातील, कारण मॅन ऑफ द मॅच कोणत्याही स्वरूपात असेल ते आयुष्यभर लक्षात राहतं, आणि हे चांदीचं नाणं अष्टविनायक मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि अजय सकपाल साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. तर आपण पाहत आहोत दादरच्या शिंदेवाडीमध्ये आणि त्या ठिकाणी सुरू आहे अष्टविनायक मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा. बॉक्स क्रिकेटचं आयोजन, पावसाळी क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. तर पुढचा डाव काही क्षणातच आपल्यासमोर. पाहत राहा टेनिस क्रिकेट डॉट इन. धन्यवाद. पस्तीस धावांची आवश्यकता. पहा पहिल्या मॅचमध्ये 54 धावांचं लक्ष होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 48, तिसऱ्या मॅचमध्ये 41, चौथ्या मॅचमध्ये 35. विकेट जसजशी खराब होते तसतसा धावसंख्येचा ग्राफ खाली 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 येतोय. 35 धावा करायच्या आहेत आणि बॉल जर पाहिजे झालं तर 36 आहेत. तर काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. अंडरआर्म क्रिकेटमधील चौकाराचा राजा म्हणून ज्याला ओळखलं जातं निलेश बागुल, विक्रोळी पार्कसाईडच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव, आज मात्र प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायचा आहे. आणि बाबू सर अशाही मॅच पाहिजेत, कारण अशा खेळपट्टीवर खेळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आणि कारण पावसाळी क्रिकेट, पहिला बॉल वेग होता परंतु दिशेवर नियंत्रण नव्हतं, टप्प्यावर नियंत्रण नव्हतं, वाईट बॉल. तर सागर निवाते पुन्हा एकदा गोलंदाजी. सागर वेगाचा बोलबाला, गेल्या 3 ते 4 वर्षात जर पाहिलं तर या खेळाडूने आपल्या वेगाच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांना थांबवलंय. आपल्या वेगाच्या जोरावर मंगलमूर्ती वडाळा ते जॉर्ज कल्याण असा प्रवास देखील केलाय आज घाटकोपरच्या घाटकोपर पॅकरमध्ये. तर खास प्रवीण शेलारजी विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. पद्मनाभ प्रभू बाबू यांचे अगदी जवळचे मित्र प्रवीण शेलारजी, विनंती आहे आपण मंचकावर या. प्रवीण शेलार या वेळेला ऑनसाईडच्या दिशेने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. आज या क्रीडा स्पर्धेचा दिवस एक दिवसीय 8 संघांमधील मुंबईतील अग्रमानांकित संघांमधील ही स्पर्धा आहे. स्पर्धा आहे पावसाळ्यातील, स्पर्धा आहे चिखलातील, स्पर्धा आहे रबर बॉलची, स्पर्धा आहे अंडरआर्म ओपन पद्धतीची. यावेळेला मात्र अतिरिक्तच्या स्वरूपातील धावा पाहायला मिळतील, वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर सागर निवातेच्या माध्यमातून. परंतु हा बॉल वाईट जाणार हा अंदाज घेतला, बॉलला सोडून दिलं आणि 2 धावा मात्र जरूर मिळतील. पुन्हा एकदा आनंद लोके आणि आनंद लोकेच्या बरोबरीने निलेश बागुल ही जोडी, ब्लू स्टारची बिनीची जोडी ग्लोरियस स्पोर्ट्सच्या साठी खेळताना आज आपण यांना पाहतोय. आनंद लोके अपकमिंग यंगस्टर्समधील खूप चांगला खेळाडू आहे, नवोदित खेळाडूंमधील प्रभावी कामगिरी करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो.
यावेळी ऑनसाइडच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होता होता राहिला, एक होती त्या ठिकाणी दोन आल्या आणि कमी धावसंख्या असताना देखील मात्र हा धावांचा ओघ सुरू आहे. स्कोर जर पाहिला तर 7 जाईल आणि अजित निकम सरांचा आवाज तर आलाय, म्हणजे आता आहे शेवटचा बॉल, 1 to go, एक बॉल बाकी आहे ही ओव्हर संपण्यासाठी. वेग होता सागरच्या या बॉलमध्ये. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिला तर झालाय तो 7. टॉस या ठिकाणी केला जाईल आहे, जाणार आहे संदेश पाटील सरांच्या शुभहस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. अंडरआर्म क्रिकेटला शिस्त लावणारं आणखीन एक व्यक्तिमत्व, एस पी चषकाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. प्रशांत सरडे दुसऱ्या बाजूला, हर्षल वापिलकर, ही दोन संघनायक, एक मालाडचे एक मात्र वडाळ्याचे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. गोलंदाजी मार्गवर दाखल होताना पाहायला मिळेल सूरज उपाध्ये, आणखीन एक उभरता सितारा ज्याचा देखील उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. मगाशी मी उल्लेख केला 6 बॉलमध्ये 1 रन आवश्यकता असताना 6 बॉल निर्धाव टाकणारा फायनल मॅचमध्ये देखील खेळाडू तो म्हणजे सूरज उपाध्ये, मॅन फ्रॉम वडाळा. तर दुसऱ्या बाजूला आनंद लोके, चिखलाचं वातावरण, पावसाळी वातावरण, त्याच्यामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा खेळ अष्टविनायक मित्र मंडळाच्या माध्यमातून. नैनेश बेंद्रे यांचं देखील आगमन होतं, विनंती असेल आपण मंचकावर यायचंय. नैनेश बेंद्रे, हार्दिक असं स्वागत असेल अष्टविनायक मित्रमंडळाकडून. आनंद लोके, चांगला फटका खेळला जातोय. निर्धाव चेंडूचे सांगता, हा पंचांसाठी देखील थोडीशी कसरत आहे त्या ठिकाणी, कारण चिखल आहे, पाणी आहे. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतील. 35 धावांचं लक्ष असताना 6 षटकांची ही मॅच. ओ, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, सूरजचा हा बॉल आतमध्ये आला, वळला, स्टंपचा वेध घेतला, स्टंपच्या दिशेने मात्र हा बॉल फिरला आणि आनंद लोकेला माघारी परतावं लागेल. कोंडी फुटली आहे, विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. याही अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं तर कमी धावसंख्येमध्ये देखील झुंज दिली होती रॉयल साई सिद्धीने, परंतु या मॅचमध्ये काय होत आहे पाहिजे, विकेटची गरज आहे घाटकोपर पॅकर्सला. स्कोर जर पाहिला तर 8 धावा धावफलकावर आहेत. सूरज उपाध्ये पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आपल्याला संघनायकांनी गोलंदाजी दिली आहे, बॉल यावेळेला पॉईंटच्या दिशेने बॉल जाईल, तोपर्यंत 1 रन मिळेल. सुमेश केने बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. सूरज उपाध्ये एक रणनीती बनवतोय, या चिखलामध्ये कोणत्या ठिकाणी बॉल गेल्यानंतर कुठे वळला पाहिजे, फलंदाजाला धावा येणार नाहीत अशा पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा सूरज उपाध्येचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मला माझ्या टीमसाठी धावा करायच्या आहेत, भले एक एक धाव जरी आले तरी ती धाव करायची आहे, तो प्रयत्न मात्र सुमेश केनेचा असणार आहे. विक्रोळी आणि घाटकोपर यांच्यातील लढत.
या वेळेला बॉलला मात्र बाउन्स घेतला, टप्पा पडल्यानंतर बॉल उड नक्की जास्त उंची गाठतो आहे आणि हे पाहायला मिळतं ज्या वेळेला रबर बॉलचं क्रिकेट असतं. काही बॉल खाली राहत आहेत तर काही बॉल जास्त उसळी घेत आहेत. कमी धावसंख्येमधील झुंज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा बॉल आहे याचा जणू काही पंचांकडून आदेशच येतोय की काय. नऊ धावा धाव फलकावर आहेत आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी, सुरेख षटक आपल्या बोटांच्या जादूवर मात्र थांबवण्याचा प्रयत्न फलंदाजांना सूरज उपाध्येचा. यावेळेला चांगला फटका येतोय, बॅटच्या रडार मध्ये आलेला हा बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न. आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. 10 जातोय, 10 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी सूरज उपाध्येची, 3 धावा केवळ या षटकात आल्या. विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आणि 24 बॉल बाकी आहेत. चला मॅच सुरू करायची आहे, चला चला मॅच सुरू करा. नितीन मॅच सुरू करायचे कारण आपल्याला सर्वच्या सर्व मॅचेस जास्त षटकांच्या खेळवायच्या, त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. मॅच क्रमांक 34 सुरू आहे, 3 वाजलेले आहेत जवळपास. यानंतर आणखी 3 मॅचेस असणार आहेत, बाबू सर नोंद घ्या. राहुल सुरवाडे लॅबोच्या हातात बॉल सोपवला जातोय. प्रतितेश खेळाडू आहे, अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वाधिक ग्लॅमर देखील या खेळाडूला मिळताना पाहायला मिळतं. खूप मोठ्या संख्येने चाहते देखील लॅबोची बॅटिंग पाहण्यासाठी येतात आणि तो गोलंदाजाच्या भूमिकेत देखील अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राहुल सुरवाडे पहा, राहुलच्या हातात बॉल दिला, बॉल कमी गतीने आला, बॅटचा प्रहार तर बॉलवर झाला परंतु बॅटची कडा घेतली बॉलने आणि यष्टी रक्षक रोहन चिलेने मात्र ही कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. दहा धावांवर बसलेला आणखीन एक धक्का, 23 बॉल आणि 25 रनची आवश्यकता विजयासाठी. ओव्हर नंबर 33 सुरू आहे आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी, या वेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं परंतु एज घेतली आणि बीट होत आहेत मात्र या ठिकाणी कीपर देखील. एक धाव तोपर्यंत मिळेल आणि स्कोर जर पाहिला तर 11 जाईल. राहुल सुरवाडे लॅबो 11. सचिन बॅटिंगसाठी आलेले आहेत, नवीन फलंदाज अंधेरी परिसरातील खेळाडू आहेत. या वेळेला बॅटच्या रेंजमध्ये बॉल होता आणि या बॉलला भिरकावून दिलं सीमारेषा पार. गरज होती अशा फटक्याची. पहा लॅबोच्या या बॉलला थोडीशी उंची जास्त होती, बॉल जर पाहिला तर बॅटच्या थोडासा पुढे होता आणि बॅटचा आणि बॉलचा संगम झाला, बॅटचे आणि बॉलची युती झाली, बॅटचे आणि बॉलची आघाडी झाली आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलं. सामन्याचं गणित मात्र या ठिकाणी बदललं आहे कारण बॉल टू बॉल मॅच असताना मात्र षटकार येणं फायदेशीर राहणार आहे. ओहो हो हो, लॅबो क्या बात है, प्रभावित केलं लॅबोने लगेच सद्नंतर. पण रोहन अजूनही नाराज आहेत कारण 6 आलाय. स्कोर जर पाहिला तर 17 धावा धाव फलकावर आहेत.
धावफलक जर पाहिला तर 17 झालेले आहेत, 17 झालेले आहेत। अठरा बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता विजयासाठी। चला काही करा, पहा 1-6 आला परंतु तरी देखील मात्र कमी धावा खर्च केल्या लॅबोने। या ठिकाणी जादूचे बॉल दोन पाहायला मिळाले, बॉल टप्पा पडल्यानंतर कधी खाली राहत आहेत कधी आतमध्ये येत आहेत, आणि हीच कसरत मात्र जरूर आहे। गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल, महेश येत आहेत, अंबरनाथ आणखीन एक गोलंदाज, महेश तावरे, चांगला फटका ऑन साइडच्या दिशेने आलाय परंतु एक धाव सुमित किनेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल। स्कोर एकने पुढे गेला, 18 जाताना पाहायला मिळेल। अजूनही 17 रन करायचे आहेत विजयासाठी, 17 बॉल आणि 17 रनची आवश्यकता। चला, बराचसा विलंब होतोय कारण यानंतर 3 मॅचेस शिल्लक आहेत आणि त्या 6-6 ओव्हरच्या खेळ व्हायच्या आहेत। आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, मॅच मध्ये कुठेतरी चंचू प्रवेश होताना पाहायला मिळतोय घाटकोपर पॅकरचा। एका बाजूला घाटकोपर पॅकर, दुसऱ्या बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स अर्थातच ब्लू स्टार विक्रोळी। घाटकोपर आणि विक्रोळी या दोन बाजूबाजूच्या उपनगरांमधील लढत आपण पाहतोय दादर नगरीमध्ये। व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, बरासा लांबवर मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला। चिखलाच्या साम्राज्यामधील क्रिकेट आपण पाहतोय। आणखीन एक निर्धाव चेंडू महेशच्या माध्यमातून टाकला जातोय, थोडंसं दडपण आता वाढेल कारण आता रिक्वायरमेंट आहे जास्त बॉलपेक्षा रन मात्र जास्त करायचे आहेत। चौथं षटक मार्गस्थ आहे, 19 धावा धावपलकावर, अजूनही 16 धावांची आवश्यकता असणार आहे। 15 चेंडू शिल्लक आहेत, 15 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता। आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी, बॅटवर बॉल घेणं गरजेचं आहे परंतु तेच होत नाहीये कारण ज्या वेळेला टप्पा पडतोय बॅट्समनला अंदाजच येत नाहीये बॉल खाली राहणार आहे, बॉल उसळी घेणार आहे, बॉल आतमध्ये येणार आहे की बॉल बाहेर जाणार आहे, कारण सोपं नाहीये ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेणं। आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल परंतु सुमेधमध्ये क्षमता आहे मात्र या ठिकाणी सचिनमध्ये देखील। यावेळेला पुढे सरसावत बॉल टोलावण्याचा प्रयत्न झाला परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, स्कोर एकने पुढे गेला आहे। 20 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल, महेश पुन्हा एकदा महेशने देखील आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे, आपल्या संघासाठी प्रभावी मारा केला आहे। अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला ठराविक ठिकाणावरून बॉलिंग करावी लागते, ठराविक ठिकाणी करावी लागते, ठराविक पद्धतीने करावी लागते, या सर्व नियमांच्या बंधनात झोकडं तुम्हाला जखडावं लागतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये।
खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे राहुल सुरवाडे लॅबोच्या माध्यमातून, आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता. निर्णय येईल आणि जो निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. दोन्ही पंच एकमेकांचे विचार विनिमय करून निर्णय देत आहेत. बाद होऊन सुमेधला पारकारी परतावं लागेल. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 15 रन करायचे आहेत. बघता बघता मॅचने रंग बदलला आहे परंतु संपलेली नाही आहे. ब्लू स्टार संघ ग्लोरियस स्पोर्ट्स देखील केव्हा उसळी घेऊ शकतात. 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता. राहुल सुरवाडे महेश, खूप चांगली गोलंदाजी महेशकडून पाहायला मिळाली. प्रभावी मारा, केवळ 3 रन महेशने खर्च केल्या आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. परंतु हे विसरून चालणार नाही आहे, सचिन मैदानात आहेत. ज्या सचिनने एक षटकार मारलाय, ज्या सचिनकडे क्षमता आहे लांबच लांबवर फटकेबाजी करण्याची. साहिलेले आलेले आहेत बॅटिंगसाठी सचिनच्या जोडीला. 12 बॉल येणारे, 12 बॉल पुढील 10 मिनिटे ठरवतील या मॅचची दशा आणि दिशा. ही मॅच जाणार कुठे? सूरज उपाध्ये पहा, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली जाते आहे. फलंदाजाला काही करण्याच्या आत त्या तिथपर्यंत बॉल जरूर पोहोचला होता. 11 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. खऱ्या अर्थाने कसोटी काय असते फलंदाजांची ती आज पाहायला मिळते. संदेश पाटील सर, एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि नॉर्मली अलीकडे म्हणतो आपण फलंदाजांचं क्रिकेट झालंय, परंतु आज गोलंदाजांचं क्रिकेट आहे. राहुल सुरवाडे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतं, परंतु एक धाव मिळेल कारण बरेचसे विक्रम पाहायला मिळतात ज्यावेळेला एस पी चषक असतो, ज्यावेळेला नामदेव स्मृती चषक असतात. म्हणजे अगदी 6-7 चौकार फलंदाज लिलया मारताना पाहायला मिळतात, परंतु इथे एका चौकाराची वाट बराच वेळ पाहतोय आम्ही. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सूरज उपाध्ये सज्ज होतील. 14 धावांची आवश्यकता, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. साहिल काही होऊ शकतं. शेवटच्या क्षणी आतमध्ये येणारा हा बॉल, त्याला मात्र तटवला जातोय. सुनील विश्वकर्मा अर्थातच गांगुली यांच्या दिशेने तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. 22 धाव फलकावर झाल्या, 13 धावांची आवश्यकता आणि 9 चेंडू. अष्टविनायक मित्रमंडळ खूप चांगला क्रिकेट क्रिकेट खेळले देखील अष्टविनायक. यावेळेला बॅटची एज घेतली गेली आणि खूप चांगली कॅच घेतली जाते रोहन चिले यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन. का सूरज उपाध्ये या खेळाडूने सध्याच्या घडीला सर्वांची मनं जिंकलेली आहेत. केंद्रबिंदू असतो हा खेळाडू, मग फलंदाजीत असू देत. ज्यावेळेला चारी बाजूला सीमारेषा असते त्यावेळेला त्याचा एक आगळा वेगळा स्टान्स हा लक्षात राहण्यासारखा असतो. ज्यावेळेला तो गोलंदाजीला येतो त्याही वेळेला तो प्रभावित करतो आणि आज सूरजने ती गोष्ट केली आहे. परंतु सॅम्युअल कोंबिन जो देखील एक मॅच विनर आहे ब्लू स्टार संघाचा विक्रोळीचा, आज ग्लोरियससाठी तशीच कामगिरी करावी लागेल. चला घाई करा. बॉल मात्र या ठिकाणी बाकी असणार आहेत, ते मात्र 8 आणि धावा करायच्या त्या 13. 8 बॉलमध्ये 13 रन करायच्या आहेत विजयासाठी.
पहा आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सूरज उपाध्ये ऑन फायर, आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळवतोय आणि मॅचचं पारडं मात्र बदललंय. बघता बघता ही मॅच मात्र थोडीशी दूर चालली आहे, परंतु गेलेली नाही आहे कम्प्लिटली, कारण मॅचमध्ये प्रवेश होऊ शकतो. अमोल काटकर आले आहेत बॅटिंग करण्यासाठी. सात बॉल बाकी आहेत आणि सात बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. चांगल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने काय होऊ शकतं, एक सिक्स मारल्यानंतर देखील मॅचमध्ये आपण राहू शकतो ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. परंतु त्यासाठी पहा संपूर्ण डावामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल गेलेले आहेत आणि कमीत कमी व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी आतापर्यंत गेले आहेत. हे त्यामुळे शक्य झालं आहे. चला सूरज बराच विलंब होतोय. सूरज सहा बॉल चरात सफेद घेतोय. एक धावतोपर्यंत मिळेल आणि मॅच गेली मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये. सहा बॉल आणि 12 रनची आवश्यकता. आता मात्र षटकार चौकार मारावे लागतील. मॅच संपलेली नाही आहे. या अगोदरची मॅच तुम्ही पाहू शकता, दोन बॉलमध्ये 5 रन असताना मात्र 12 बॉलमध्ये 8 रनची मॅच, 2 बॉल 5 रन आली आणि त्याच वेळेला 6 मारला गेला. परंतु या मॅचमध्ये काय होते पाहिजे. अमोल आणि अमोलच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आहे साहिल. बारा सहा बॉल आणि 12 रनची आवश्यकता. इतिहास घडवायचा असेल विक्रोळीसाठी तर मात्र अमोल आणि साहिलला अफलातून कामगिरी करावीच लागणार आहे, कारण ही संधी जरूर आली आहे आणि ही सुवर्ण त्याचं संधीचं सोनं करणं हे मात्र फलंदाजांच्या हातात आहे. पहा किती वेगात बॉल आलाय. एक धाव मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये मिळेल. 11 रनची आवश्यकता. आता एवढ्या वेगाने येणाऱ्या गोलंदाजांना यष्टीरक्षण करणं म्हणजे आपले स्वतःचे हात लाल करून घेणं, अशाच पद्धतीचे मात्र यष्टीरक्षकाचे हालत होईल. अशा पद्धतीचे एवढ्या वेगाची गोलंदाजी, अगदी टेनिस बॉल ज्या वेळेला लाईट असतो त्याच वेळेला किती वेगात गोलंदाजी करतो हा गोलंदाज, आणि आज मात्र रबर बॉलने गोलंदाजी करतोय. आणि विकेटचं पतन होईल. ऑन साईडला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल घेण्याचा प्रयत्न आणि त्याचं रनआउटच्या स्वरूपात माघारी परत आहेत. 11 धावांची आवश्यकता आणि बॉल आहेत ते 4. खूप चांगली गोलंदाजी केली होती ग्लोरी स्पोर्ट्स अर्थातच विक्रोळीच्या गोलंदाजांनी, परंतु फलंदाजांची हाराखेरी. फलंदाजांनी मात्र ठाण मांडून कोण एक ठराविक अंतराने विकेट गेल्या, परंतु अचूकता जी होती घाटकोपर पॅकेज अर्थात जॉर्ज चे गोलंदाज आहेत त्यांच्या माध्यमातून ती लाजबाब होती. आणखीन एक विकेट पाहायला मिळतोय. जसा शफल झाला तसा बॉलने वेध घेतला स्टम्पचा. पिवळा रंग खुणावत होता सफेद रंगाच्या चेंडूला आणि नक्कीच त्यांचंही मिलन झालं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. तीन चेंडू बाकी आहेत. आता मात्र लक्ष दूर चाललंय. वेगाचा बोलबाला माझ्या का असतो ते मात्र दाखवून देतोय सागर. वेग ही माझी ओळख आहे हे मात्र सातत्याने दाखवलंय सागर निवातेने. वडाळ्याचा हा खेळाडू आज दादर नगरीमध्ये आपल्या गोलंदाजीचा बोलबाला दाखवतोय. आणि मॅचमधील औपचारिकता, केवळ 35 धावा करायच्या असताना देखील प्रतिस्पर्धी संघाला मात्र जागेवर थांबवलं. अपूचा मात्र खूप चांगला फटका, परंतु या मॅचवर नाव कोरलं गेलेलं आहे ते मात्र घाटकोपर पॅकर्स, नितीन दळवी आणि कंपनी. यानंतरची मॅच 5 ओव्हरच्या असतील याची नोंद घ्यायची. चला कर्णधार ब्लू स्टार ग्लोरियस स्पोर्ट्स कर्णधार
कर्णधार या आपला सन्मान केला जातोय. भाऊ चंद्रकांत चौधरी परबो संघातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चलीस बोर्शी आपलं देखील हार्दिक स्वागत. तर चंद्रकांत चौधरी परबो संघातील मॅन ऑफ द मॅच या मैदानाशी भाऊ आपलं देखील वेगळं नातं असेल आणि पुन्हा एकदा आपल्या विक्रोळी पारसाईटची जादू मग प्रतिकूल परिस्थितीत का होईना दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि खूप चांगली गोलंदाजी आज भाऊ पुन्हा एकदा या मैदानात आपण केली आहे. भाऊ संघ जरी पराभूत झाला असेल परंतु खूप चांगली गोलंदाजी तुमच्याकडून पाहायला मिळाली. काय म्हणाल भाऊ तुमच्या गोलंदाजीविषयी, परंतु तुमच्या फलंदाजांकडून तशी कामगिरी झाली नाही जी तुम्ही गोलंदाजीत कमवलं ते फलंदाजांनी, या मॅचविषयी एकंदरीत काय म्हणाल? स्कोअर तर ॲक्च्युली व्यवस्थित होता पण आमच्या बॅट्समॅनने सिंग